नमस्कार, मी मीना हवाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या मीनाज मेजवानी चॅनलमध्ये. आज आपण सिंपल आणि साधी सोपी अशी दोडक्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत. दोडक्याच्या वरच्या साली काढून त्यांच्या बारीक फोडी करून अशा पद्धतीने मी घेतलेल्या आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. साधारण छोट्या साईजच्याच करायच्या, म्हणजे दोडक्याची भाजी खाताना कोणाला कळत नाही की हा दोडका आहे आणि सर्वजण आवडीने खातात. त्यानंतर एक चमचा तुरीची डाळ मी पाण्यामध्ये भिजवून लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची वाटण करून घेतलेला आहे एक चमचा. बाकीचा आपण कोणताही जास्त मसाला घालणार नाही. कमी मसाल्यामध्ये झणझणीत असा आपण दोडका करणार आहोत, मसालेदार दोडका करणार आहोत. अशी भाजी एकदा केली की सर्वजण आवडीने खातील. आता आपण दोडक्याला फोडणी देऊया. त्यासाठी तेल एक चमचा गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. एक लहान बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर हिंग आणि हळद याची फोडणी द्यायची आहे. आणि यामध्ये आपल्याला दोडका जो आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. सर्व फोडी आपण घालून एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि परत एकदा हा दोडका आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि पहिल्यांदा हा दोडका आपण तेलामध्येच एकसारखा 80% आपल्याला हा दोडका तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. त्याकरता यावर एक झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपण पाणी घालायचं आहे आणि त्या वाफेवर हा दोडका 80% आपण शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे दोडका खूप मस्त बनतो, टेस्टी बनतो. जास्त पाण्याची गरज लागत नाही एखादी भाजी बनवण्यासाठी. बघा, दोडक्याचं पाणी सुटलेलं आहे आणि मिठाचं हळद मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण जी डाळ भिजून घेतली होती तुरीची, ती घालायची आहे. एक चमचाच मी घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त डाळ आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे ॲड केला तरी चालेल. आता डाळ देखील आपण याच्यामध्ये भाजून घेऊया. बघा, दोडक्याचं पाणी किती सुटलेलं आहे. आपण वरून पाणी घातलेलं नाही आहे. अशा यामध्येच हा दोडका 80% शिजतो. परत एकदा आपण आणि 2 ते 3 मिनटं हा दोडका शिजवून घेऊया. आता बघू शकता आपला दोडका कितपत शिजला आहे आपण बघूया. हाताने इझिली तुटतो, म्हणजे 80% हा शिजलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मसाले ॲड करायचे, जे आपण वाटण करून घेतलेलं आहे. एक चमचाच घेतलेला आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे एक चमचा. जास्त मसाला घालायचा नाही. जास्त मसाला घातला तर दोडका टेस्टी होत नाही, त्यामुळे कमी मसाल्यामध्ये दोडका खूप छान लागतो. घरगुती कांदा लसूण मसाला किंवा घरगुती चटणी आपल्या चवीनुसार घालायची आहे. तर मी 1.5 चमचा घातलेली आहे चटणी. आता छान मिक्स करून घेऊया. तेलामध्ये छान परतून घेऊया हा मसाला. एकसारखा असा करून घ्यायचा, म्हणजे कडूने तेल सुटेपर्यंत आपण हे त्यामध्ये भाजून घ्यायचं चटणी वगैरे. आणि आपण डिशवर पाणी जे गरम करून ठेवलं होतं, करण्यासाठी ठेवलं होतं, तेवढंच पाणी फक्त मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी आपण रसदार अशी भाजी बनवणार आहोत दोडक्याची, त्यामुळं 1/2 कप मी गरम पाणी घातलेलं आहे. थंड पाणी घालायचं नाहीतर पूर्णपणे चव बिघडते. आता परत एकदा डिश ठेवून त्याच्यावर मी 1/2 कप पाणी घालते आणि म्हणजे खाली लागू नये आपला दोडका याकरिता. आणि 2 ते 3 मिनटं हा दोडका मी परत एकदा शिजवून घेतलेला आहे. बघू शकता कट पण एकदम मस्त आलेला आहे आणि दोडका मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्हाला जर आणखी पातळ दोडका हवा असेल तर तुम्ही आणखी पाणी घालू शकता, पण जास्त पातळ पण दोडका छान लागत नाही. एवढा रस्सा त्याला ठेवायचा तर आपला दोडका पण पूर्णपणे शिजलेला आहे, परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कसा झाला आहे दोडका. असा दोडका केला तर सर्वजण आवडीने नक्की खातील. मी घेतलेला हा दोडका तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. वरून कोथिंबीर टाकून आपण हा दोडका आपण सर्व्ह करूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.